अवधि में इस साल 25,000 हेक्टेयर में खरीफ फसल लगाई जाने वाली है, जिसमें चावल, सोयाबीन और कपास की फसल लगाई जाएगी। इस बारे में कृषि अधिकारी मंजुषा राउत ने अधिक जानकारी दी। नागपुर जिले की कामठी तहसील में इस वर्ष 25,000 हेक्टेयर में खरीफ फसल लगाई जाएगी, जिसमें 11,000 हेक्टेयर में चावल की फसल लगाई जाएगी, जबकि 2,000 हेक्टेयर पर तुअर, 3,000 हेक्टेयर पर सोयाबीन की फसल और 5,500 हेक्टेयर में कपास की फसल का नियोजन किया गया है। किसानों के लिए खेती के लिए लगने वाले बीज, खाद तथा सामग्री की व्यवस्था बाजार और संबंधित विभाग द्वारा की गई है। वही किसानों ने फसल लगाने से पहले बीज प्रक्रिया तथा सामान्य बारिश से ज्यादा बरसात होने के बाद ही फसल लगाने की सलाह तालुका कृषि अधिकारी मंजुषा राउत ने दी है। आता या खरीपामध्ये आपल्याकडे आपण 25,000 हेक्टरवर नियोजन केलेलं आहे पेरणीचं, आणि याच्यामध्ये आपल्या जवळपास 11,000 एरिया हा भाताचा आहे, त्यानंतर 2,000 तूर आहे, 3,020 हेक्टर क्षेत्रावर आपण सोयाबीन पिकाच्या पेरणीचं नियोजन केलेलं आहे, त्याचबरोबर 5.5 हेक्टर क्षेत्रावर आपण कापूस या पिकाचं पण नियोजन केलेलं आहे। तर याप्रमाणे आपण खरीपाकरता नियोजन केलेलं आहे। तर यावर्षी जास्तीत जास्त खताचं नियोजन पण आपण या सर्व पिकाकरता केलेलं आहे। खताची उपलब्धता बाजारामध्ये सुरू झालेली आहे, बियाण्याचं पण आवंटन सुरू झालेलं आहे, आणि सध्या तरी खतं आणि बियाण्याचं कुठलीच कमतरता नाही आहे आपल्याकडे। खते बियाणे ही व्यवस्थित उपलब्ध झालेली आहे। सोयाबीन पिकाची पण सरीवरंबावर पेरणी किंवा पट्टा पद्धतीने पेरणी केली तर सततच्या पावसामुळे जे नेहमी नुकसान होतं ते काही प्रमाणात आपल्याला टाळता येणे शक्य आहे। त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की सर्व शेतकऱ्यांनी ही बीज प्रक्रिया करूनच, तूर आहे, सोयाबीन आहे, या पिकाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी। बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला बुरशीजन्य रोगांच्या पासून त्याचा सुरुवातीला जे बचाव होतो आणि पिकाची तेवढी परिस्थिती वाईट होणार नाही असं मला वाटतं। सोयाबीन पिकाच्या बाबतीत स्पेसिफिकली 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कारण जमिनीमध्ये उष्णता असते आणि त्यामुळे पीक बियाणं खराब होऊ शकतं। तर कमीत कमी 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच ही पिकाची पेरणी करावी। VKB न्यूज के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।